माफ नहीं करता है ना। काय नाव आपलं? विकास वराडे सर। शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एस ए व्हिडिओज परिवारामध्ये। आणि मित्रांनो, असं सपोर्ट करत राहा आपल्या एस ए व्हिडिओज फॅमिलीला, तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे। मी आलेलो आहे आता लालबागला गणेश टॉकीच्या ऑपोजिट अतुल सागर आर्ट्स यांच्या वर्कशॉपमध्ये। बघा किती सुंदर मूर्त्या रेडी होत आहेत नवरात्रीसाठी, नवरात्री 2022 साठी। अजून मूर्तीचं काम चालूच आहे, एक आठवडाभर बाकी आहे नवरात्रीसाठी। आणि ते बघा मूर्ती रेडी होते। तर पुढे आपण अतुल सागर आर्ट्स यांच्या आता रेडी ज्या मूर्त्या होत आहेत त्या जवळून बघूया। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, मी आता उभा आहे अतुल सागर आर्ट्स यांच्या वर्कशॉपमध्ये। मूर्त्या रेडी होत आहेत 2022 नवरात्री उत्सवासाठी। खूप सुंदर मूर्त्या आहेत, ऑलमोस्ट मूर्त्यांचं 50% काम झालेलं आहे, अजून 50% बाकी आहे। कलर आहे, दागिन्यांचा कलर आहे। ऑलमोस्ट मुकुट झालेलं आहे, डोळे झालेले आहे, बाकीचं पेंटिंगचं काम बाकी आहे।
आखणी करताय ना? काय नाव आपलं? विकास वराडकर. सर किती वर्षापासून करताय काम आखणीचं वगैरे? गणपतीचं बी करता? हो गणपती पण एकदा करतो. किती वर्षापासून करता तुम्ही? वयाच्या 20 वर्षीपासून काम करतो. अच्छा. आणि लालबागलाच राहता की? नाही मी मालवणला. अच्छा मा सिंधुदुर्गवरून खास. अच्छा याच्यासाठी येत आहे का? अच्छा अच्छा आखणीसाठी. हां आखणीसाठी. आखणीच्या व्यतिरिक्त दुसरा व्यतिरिक्त मी रांगोळीकर आहे. रांगोळीमध्ये चित्र काढतो. बोर्ड पेंटिंग साईन बोर्ड पेंटर आहे. अच्छा अच्छा म्हणजे कला क्षेत्रातच? कला क्षेत्रामध्ये आहे. व्हेरी गुड. आणि साधारण किती वेळ लागतंय डोळ्याच्या आखणीला आणि पूर्ण मूर्तीच्या आखणीला? एक मूर्ती पूर्ण करायला अर्धा तास जातो. अर्धा जातो आखणी आणि जीव होतायचा आहे त्याच्यामध्ये. बरोबर एकदम. हा बरोबर डोळ्यांची सजीवता येत नाही मूर्तीला. मग बरोबर मेन काम तेच आहे. तेच आहे.